चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे ही निवडणूक जरी गाव पातळीची असली तरी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली विशेष म्हणजे मडाखेड गावामध्ये महिला राज पाहायला मिळते कारण या गावामध्ये नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये सरपंचासह सर्व सदस्य महिला आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांच्याकडून नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी ज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड बुज्रुक नावाचं गाव आहे जेमतेम सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये संपूर्णपणे महिला राज आणि तेही बिनविरोध निवडून आलेले आहेत कदाचित राज्यातील ही पहिली अशी ग्रामपंचायत आहे की ज्यामध्ये संपूर्ण महिला या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत सरपंचसुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत नऊ सदस्य स संख्या असलेले या ग्रामपंचायतमध्ये नऊही सदस्य महिला आलेल्या आहेत आणि सरपंचसुद्धा महिला निवडून आलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावांनी एक महत्त्वाचा आणि राज्याला आदर्श वाटणारा असा निर्णय घेतलेला आहे या सम या गावातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या समाजाला जास्त प्रतिनिधित्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जवळपास नऊ लोक नऊ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सहा महिला या अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या समाजातील निवडून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे राज्यातील कदाचित ही पहिली अशी ग्रामपंचायत असेल जिने आदर्श ठेवलेला आहे कुठलंही भांडणतंटा न ठेवता या ग्रामपंचायतीत ही निवडणूक पार पडलेली आहे संपूर्ण गावाने एका ठिकाणी बसून असा हा निर्णय घेतल्यामुळे जवळपास दहाही महिला म्हणजे सरपंचासह दहाही महिला या बिनविरोध निवडून आलेल्या आहे आणि त्यामुळे राज्यातील ही अशी ग्रामपंचायत आहे की ज्यामध्ये आता पुढील पाच वर्ष या महिला गावाचा कारभार सांभाळणार आहे तसंही हे गाव आधीपासूनच गावातील रस्ते शाळा आणि ग्रामपंचायतची इमारत अशा सर्व गोष्टी सर्व सुविधायुक्त आहे गावात स्वच्छ रोड आहेत आणि त्यामुळे आता पुढील विकास या महिला कशा करतील हे बघणं महत्वाचं असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट